आता त्याच्यावर काय ऍक्शन घेऊ शकता ते घ्या. मागच्या वेळेस ऍक्शन घेणारी अथॉरिटी नाही आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय कॅन ओनली फॉरवर्ड द ऍप्लिकेशन टू माय हायर अथॉरिटीज अँड माय हायर अथॉरिटीज आर ओनली डिसिजन टेकन अथॉरिटीज. वॉट एवर द दिस ड्राफ्ट इज यू हॅव ड्राफ्टेड हिअर युअर थिंग्स ऑर पॉईंट्स यू हॅव ड्राफ्टेड हिअर आय विल स्कॅन द डॉक्युमेंट्स अँड फॉरवर्ड टू माय एच ओ. माय एच ओ इज ओनली रिस्पॉन्सिबल विथ द मिनिस्ट्री ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन. डॉक्टर मिस्टर दॅट ऑनरेबल मिनिस्टर उदय सामंत विल टेक द डिसिजन दॅट विल फॉलो दॅट विल इन्स्ट्रक्ट टू डायरेक्टर डी टी. डी टी डायरेक्टर विल इन्स्ट्रक्ट टू डायरेक्टर एम एस बी टी अँड एम एस बी टी डायरेक्टर विल बी ऑर्डर्ड अस. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. दॅट्स इज द थिंग. आय कॅन ओनली फॉरवर्ड द ड्राफ्ट. ओके. कसं आहे मुलांचं असं काही होतं नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन या सगळ्या गोष्टी बोलून उदय सामंत सरांचं जर तुम्ही नाव घेताय त्यांनी ऑफलाईन म्हणलं. आणि जेव्हा उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांना फोन लावला सगळ्या मुलांसोबत स्पीकर फोनवर टाकून तर ते म्हणतात मी कालपर्यंत ऑनलाईनच करायचा प्रयत्न करत होतो. कुलगुरूंनी आपल्या कुलपतींनी आता पाहावजे पाहायचं आहे ही पद्धत बरोबर आहे का मॅडम? भाषे करू नाही शकत पण तुम्ही इथे बसल्या मी डायरेक्ट मुंबईला तिथेच जाऊ नाही शकत नाही मुलांना सगळ्यांना अभ्यास करून हायर अथॉरिटीजच्या संदर्भात त्यांच्या आपसातल्या चर्चा. बरं मागच्या वेळेस मी लेटर दिलं तेव्हा तुम्ही पाठवलं का? हो हो. त्याच्यावर काही रिप्लाय वगैरे काही आता ही घ्याल तुम्ही पाठवून द्याल. बस रिप्लाय मला हे लिखित द्या की तुम्ही पाठवून. मी असं लिखित नाही देऊ शकत. मग काय करू आम्ही 10 वेळा तेच काम करू का? मुलांना अभ्यास सोडून इथेच बोलवत राहू. व्हायला पाहिजे ना मॅडम, तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. तुम्ही पोहोचवाल का याच्यावर शंका आहे. तुम्ही लोक जर तिथपर्यंत पोहोचणार नाही तर त्यांच्या कानावर का जाईल कसं? आम्ही काय ऑफिस फोडा रस्त्यावर वापरणार असाल तर तुम्ही या ऑफिसवर विश्वास नाही. तुम्ही इथे यायला पण नाही पाहिजे. आम्ही इथे यायला नाही पाहिजे. आमचा विश्वास नाही. तुम्ही या सगळ्या मुलांचा विश्वासघात करत आहे त्याचं काही नाही. त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही. तुम्हाला असं वाटतं तुम्हीच बोललेले सगळे तुमचेच विचार सगळे योग्य आहे. आम्ही म्हणतो ना ऑफलाईन व्हायला पाहिजे पण आता सध्या परिस्थिती काय आहे ज्याप्रमाणे पूर आल्यानंतर भूकंप सॉरी भूकंप भांडत नाही आहे मॅडम. थोडी थोडी गेट मधून हवा देऊन द्या. थोडे थोडे बाजूला उभे राहा. मला सांगा मॅडम जसं पॅन्डेमिक झालं त्याच्यानंतर त्याची काही गरज होती का मला सांगा.